तर बघा, आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये, युद्धापर्यंत ही परिस्थिती का गेली याची काही कारणं आपण आज पाहणार आहोत. यामध्ये की हे युद्ध रशिया आणि युक्रेनमध्ये का सुरू आहे आणि हे चर्चेनं का सोडवलं गेलं नाही, रशियाचा काय मुद्दा होता, युक्रेनचं काय म्हणणं आहे, ते आपण आज यामध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं की बघा, की ज्यावेळेस 1991 साली रशियाचं विघटन झालं आणि एक छोटे छोटे देश तयार झाले, त्याच्यामधून निर्माण झालेला हा एक छोटासा देश आहे युक्रेन, त्याला रशियाच्या दबावाखाली किंवा त्यांच्या प्रभावाखाली न राहता तो नाटो सदस्यांच्या बरोबर त्याला राहायचं आहे, नाटोचं सदस्यत्व घ्यायचं आहे आणि अमेरिकेकडे झुकणारा असा हा युक्रेन नावाचा देश आहे. पण ते अमेरिकेकडे झुकणं युक्रेनचं हे रशियाला नको आहे, त्यामुळं रशिया युक्रेनवर दबाव टाकत आहे. त्यामध्ये बघा की असा हा भला मोठा रशिया आणि एक छोटासा युक्रेन या संदर्भात ही तयारी कुठून सुरू झाली, तर हे सुरू झालं युद्ध हे आज नाही सुरू झालं, तर हे सुरू झालं आहे 2014 सालीच रशियानं. ज्यावेळेस रशियाला कळलं की युक्रेनचं एक खाली छोटंसं जे बेट आहे त्याचं नाव आहे क्रिमिया, हे क्रिमिया बेट रशियानं ताब्यात घेतलं. बघा 2014 साली रशियानं हे युक्रेनचं क्रिमिया हे बेट ताब्यात घेतलं का, तर अमेरिका आणि नाटो सदस्य ज्यावेळेस यांना सदस्य देणार होते युक्रेनला सदस्यत्व, त्यावेळेस अमेरिकेने त्यांचं सैन्यदल नौदल ह्या ब्लॅक सी याच्यामध्ये आणून ठेवायचा प्रयत्न चालू होता, हे रशियाने ओळखलं आणि त्यावेळेस व्लादिमीर पुतीन यांनी हे क्रिमिया बेटच ताब्यात घेतलं आणि ह्या ब्लॅक सीमध्ये, ह्या काळ्या समुद्रामध्ये की आपले नौदल आणून ठेवलं आणि ह्या नौदलामध्ये आणि युक्रेनला एका बाजूने त्यांनी घेरलंच. नंतर काय झालं की 2019 युक्रेनमधली सरकार चेंज झालं आणि आत्ताचे जे राष्ट्रपती इथं हे आत्ता सध्या अमेरिकेकडे झुकणारे, अमेरिकेच्या धोरणाखाली किंवा अमेरिकेच्या धोरणाकडे झुकणारे राष्ट्रपती आलेले आहेत, त्यामुळं युक्रेननं रशियापासून विभक्त व्हावं, तोडून घ्यावं सगळं असं त्यांना वाटू लागलं, त्यामुळं ते रशियापासून अधिक अलग अलग होऊ लागले. आता युक्रेनचे राष्ट्रपती आणि अमेरिका यांचा संबंध वाढू लागला, युक्रेनला आता नाटो देशांचं सदस्यत्व व्हायचं आणि हे होण्यासाठीच आणि यासाठी रशियाचा युक्रेनला विरोध आहे. तर बघा, युक्रेनला विरोध असण्याचं कारण का, तर अमेरिका हा बलाढ्य देश युक्रेनच्या बाजूने रशियामध्ये घुसू पाहतो आहे, त्याच्यामध्ये युक्रेन आणि जे देश आहेत नाटोचे सदस्य पीस यांच्यामध्ये यांना ज्यांना युक्रेनला सदस्यत्व व्हायचं आहे नाटोचं, त्यासाठी त्यांनी अर्ज पण केला आणि हे रशियाला नको आहे का, तर हे रशिया सांगत आहे की युक्रेन हा आमचाच भाग आहे आणि यामध्ये जे नैसर्गिक वायूचे साठे आहेत त्याच्यावर आमचा अधिकार आहे, याच्यामध्ये अमेरिकेनं किंवा बाहेरच्या जगानं लक्ष घालू नका, तो आमचा भाग आहे आणि नैसर्गिक साधनसंपत्ती जी आमची आहे ती त्यानुसार त्यावरसुद्धा आमचाच अधिकार असणार आहे, हा रशियाचा मुद्दा आहे. पण युक्रेन काही ते ऐकायला तयार नाही, ते अमेरिकेकडे झुकलं आणि तिथून हा वाद सुरू झालेला आहे. बघा, तर त्यामध्ये वाद सुरू होण्याचे कारण, तर बघा, क्रिमिया 2014 सालीच रशियानं हे बेट ताब्यात घेतलं आणि तिथं त्या काळ्या समुद्रामध्ये आपलं नौदल स्थापन केलं आणि इकडून एक दोन राज्य त्यांनाही रशियानं ह्या बाजूला, तर बघा ह्या इथे ह्या दोन देशांवर सुद्धा ह्या दोन राज्यांवर सुद्धा त्यांना स्वतंत्र करून टाकलं आणि हा आमचाच भाग आहे असं हे सांगितलं युक्रेनला, त्यामुळे युक्रेनवर दबाव वाढत गेला सध्या. आणि मग आता यामध्ये रशिया आणि युक्रेन यांचा वाद हळूहळू पेटत गेला. तर युक्रेनची राजधानी सध्या किव हे शहर, तर आता बघा रशियाला जरी बोलायचं असेल की युद्धासंदर्भात, तरी रशिया युद्धासंदर्भात बोलत नाही युक्रेनबरोबर, तर ते बोलतं अमेरिकेबरोबर, कारण अमेरिका याच्यामध्ये मध्यस्थी करून अमेरिकेला त्यांचा प्रभाव इथं वाढवायचा आहे युरोपीय देशांचा आणि हे रशियाला नको आहे, त्यामुळं रशियाने त्यांना सांगितलं आहे की तुम्ही याबाबत मागं पडू नका, आमचे जे प्रश्न असतील ते आम्ही सोडू. या संदर्भातून बघा याच्यामध्ये सध्या आता जे बेलारूस आहे, ह्या बेलारूसमध्ये रशियाने सगळ्या बाजूनी युक्रेनला वेढलं आहे, हा प्रदेश तर आधीच घेतला आहे इथे, हे क्रिमिया बेट आणि ह्या ब्लॅक सीमध्ये. बघा यामध्ये काय केलं आहे रशियानं सगळ्यात महत्त्वाचं, की बेलारूसमध्ये सुद्धा आत्ता सैन्य आणून ठेवलेलं आहे आणि ह्या बाजूनीसुद्धा सैन्य आणलं आहे आणि इथं तर रशियाचं ऑलरेडी ब्लॅक सीमध्ये सैन्य आहे, म्हणजे तीनही बाजूंनी रशियानं युक्रेनला वेढलेलं आहे आणि यांचं हे युद्ध आता कोणत्या पातळीवर जातं हे आपण काय सांगू शकत नाही. तर यामध्ये त्यांचा हे वाद तर कळला असेल. आता बघा रशियाचं काय म्हणणं आहे, तर युक्रेनला नाटो या संघटनेचं सदस्यत्व देता कामा नाही आणि तेथे अमेरिकन शस्त्रास्त्रे
आणि क्षेपणास्त्र तैनात केली जाऊ नयेत हा या वादात रशियाचा अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी धरून ठेवलेला प्रमुख मुद्दा आहे की नाटोचं सदस्यत्व रशिया युक्रेनला दिलं जाऊ नये आणि त्या अमेरिकन शस्त्रास्त्र आणि क्षेपणास्त्र तिथं तैनात केली जाऊ नयेत. तसेच रशियाचा आग्रह असा पण आहे की नाटोचे सदस्यत्व युक्रेनला दिले जाणार नाही ही ग्वाही लिखित स्वरूपात अमेरिकेने द्यावी. जर अमेरिका ही ग्वाही जर देत असेल आणि तर चर्चेनं हा प्रश्न सुटू शकला असता. पण आता याला खूप उशीर होऊन गेलेला आहे. रशियानं युक्रेनवर आक्रमणही केलं आहे. तर आणखीन रशियातले लोक बघा, रशियन समाजाला युक्रेन आणि त्याची राजधानी कीव हे रशियन संस्कृतीचं एक महत्त्वाचं केंद्र आहे. रशियन संस्कृतीचं एक महत्त्वाचं केंद्र आहे असे पक्केपणे वाटते. क्युव्हेन रूस हे त्या काळाच्या रशियन संस्कृतीच्या गाभ्याचं नाव होतं. त्यामुळं जे आत्ता सध्या क्रिमियामध्ये जे लोक आहेत किंवा युक्रेनमध्ये जे काही लोक आहेत ते लोकसुद्धा रशियन सैन्याला विरोध करत नाहीत. का? तर हे भरपूर सगळे हे रशियनच आहेत आणि हे रशियन यांच्यातले काही जण यांना काही लोकांना काय वाटतं की आपण रशिया याच्यावर आक्रमण किंवा रशियन होईल रशियन आक्रमण करावं आणि युक्रेनला त्यांच्या ताब्यात घ्यावं आणि एक अख्खा रशिया वाढावा देश. त्यामुळं तिथं तेथील लोकसुद्धा रशियाच्या बाजूने झुकलेले आहेत आणि रशिया जरी युद्ध आता होतं आहे तरी रशियन सैन्य तेथील लोकांना कसलाही त्रास देणार नाही. आणि रशियानं सध्या युक्रेनला चारही बाजूंनी तिन्ही बाजूंनी घेरलेलं आहे. बघा, युक्रेन एकदम छोटा देश आहे. बलाढ्यपणानं पाहिलं तर रशियाच्या समोर युक्रेनचा कोणताही लढा तर होऊ शकत नाही. पण आता युक्रेनला वाटते की जे नाटो देश आहेत आणि अमेरिका आपल्याला मदत करू शकेल. पण सध्या आता रशियानं ह्या युक्रेनला तीनही बाजूंनी घेरलं आहे आणि युद्ध सुरू झालेलं आहे. तर हा वाद महत्त्वाचा आहे याच्यामध्ये बघ. आणि युरोपीय देश, रशियाचं म्हणणं आहे की युरोपीय देशांनी आमच्यामध्ये काय जे असेल ते आमचं आम्ही सोडू, आमचे जे प्रश्न असतील युक्रेनबाबत जे किंवा काय असेल ते आमचं आम्ही सोडू. युरोपीय देशांनी आणि विशेषतः अमेरिकेने आमच्या मध्यभागी पडू नये. युक्रेन ही आमचाच पहिलाच भाव होता आणि तेथील प्रादेशिक जी साधनसंपत्ती आहे त्याच्यावर आमचाच अधिकार असला पाहिजे हे रशियाचं म्हणणं आहे. आणि हे जर लिखित जर दिलं अमेरिकेनं आणि नाटो सदस्यांनी किंवा युक्रेननी तर रशिया हे युद्ध थांबवू शकतो. पण तसं काय होताना दिसत नाही आहे. त्याच्यामुळं हे युद्ध सुरू आहे आणि रशियाने सगळं सैन्य या युक्रेनच्या बाजूला तिन्ही बाजूंना आणून ठेवलेलं आहे आणि सध्या तर त्यावर युक्रेनच्या कीव शहरावर बमबारीसुद्धा चालू आहे. तर बघा, हा रशिया आणि युक्रेन यांचा असा वाद होता. याच्यामध्ये बघा, रशिया बलाढ्य आहे आणि युक्रेन छोटासा देश आहे. पाहू पुढं काय होतं त्यानुसार. ओके, धन्यवाद.